आपण जे सी बी थीम केक बघणार आहोत तर इथे साधारणतः पाच किलोचा केक आपण तयार केलेला आहे तर हा कसा करायचा तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप करू नका सगळं बघणार आहोत अगदी डिटेलमध्ये तर इथे मी अगदी टॉईज ठेवलेले आहेत इथे तुम्ही फॉन्डंटचे सुद्धा वापरू शकता चला तर सुरुवात करूयात तर इथे मी दोन केक स्पॉन्ज बेक करून घेतलेत हा मी पंचवीस 25 बाय पंचवीसचा 25 स्क्वेअरशेपच्या टीनमध्ये दोन दोन किलो बेस मी बेक करून घेतलेत मी इथे दोन दोन किलो म्हणजे चार किलोचा केक बे बेस बेक करून घेतला आहे एका भांड्यामध्ये मी साधारणतः चार कप प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतले कारण की यामध्ये क्रीम भरपूर जाणार आहे सो साईजही मोठी होणार आहे ते बरोबर पाच किलोचं वेट होणार आहे आणि दोन्हीही केकच्या मी दोन दोनच लेअर्स करून घेणार आहे तरी इथे बघू शकता अशा पद्धतीने लेयर्सही थोड्याशा थिक झालेल्या आहेत परंतु हरकत नाही त्यानंतर एक मोठा केकबोर्ड घेतला आहे दोन किलोचा केकबोर्ड मार्केटमध्ये ॲवेलेबल असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक स्लाईस ठेवून शुगर सिरपने सोक करायचं आहे साधारणतः एक चार पाच किलोचा केक हा आहे तर हा जो केक आहे तो अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण बनवला आहे तर इथे क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतल्याच्यानंतर मी टाकलेला आहे पायनॅपल क्रश आणि ते सुद्धा व्यवस्थित मी पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर सेकंड स्लाइस ॲक्च्युली हा पाच किलोचा केक आहे आणि मी दोन दोन किलोच्या भांड्यामध्ये चार चार कप साधारणतः एका एक भांड्यात चार आणि एका एक भांड्यात पाच कप प्रीमिक्स घेऊन मी बेक करून घेतलं आहे मी साडेचार किलोचा स्पॉन्ज केला परंतु अर्धा किलोचं वेट जे आहे ते बरोबर साईज मोठी असल्याकारणाने कवर होतं आणि शक्यतो असे मोठे केक्स करताना थोडंसं कमी शुग कमी प्रीमिक्स घ्यायचं ते आपोआप त्यामध्ये वजन जातं क्रश जातं शुगर सिरप जातं त्यानंतर क्रीम वगैरे जास्त जाते फिनिशिंगला आणि एरियाही मोठा येतो सो त्यामुळे क्रीमही जास्त लागते आ, सो इथे बघा मी चारही स्लाईस व्यवस्थित अरेंज करून घेतल्यात एकमेकांच्या वरती आ, तर हा पाच किलोचा केक झालेला आहे आणि खूप सुंदर असा हा मी तयार केलेला आहे हा ज्यांना द्यायचा होता तर ते कदाचित वाळूमाफिया होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला असा असा हवा आहे तर शेवटी कसं असतं कस्टमरची जी डिमांड असते ती आपल्याला कम्प्लीट करावीच लागते आणि हा पाच किलोचा केक मी त्यांच्यासाठी बनवून दिला होता आणि तुमच्याही सर्वांच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या की कि पाच किलोचा केक कसा बनवायचा तर ॲक्च्युली पाच किलोचा टीन येत नाही त्यामुळे आपल्याला दोन ते तीन किलोपर्यंतचे टीन्स येतात तर त्यामध्ये दोनदा केक बेक करावा लागतो भले त्याची हाईट वाढली तरीही चालेल परंतु एक एकाच टीनमध्ये आपण इतका मोठा केक करू शकत नाही किंवा बेकरीत वगैरे करतातही परंतु आपलं होममेड आहे सोमी हे मोठ्या कढईमध्ये बेक करून घेतला खूप मोठी कढई होती त्यामध्ये तर हा टीनसुद्धा पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटरचा आहे आणि एका टीनमध्ये मी पाच कप प्रीमिक्स आणि एका टीनमध्ये चार कप प्रीमिक्स म्हणजे साधारणतः एक साडेचार किलोचं प्रमाण इथे मी घेतलं आहे माझा एक कप म्हणजे दोनशे चाळीस एम एलचा आहे तर इथे बघा व्यवस्थित अशी या केकला मी फिनिशिंगसुद्धा करून घेणार आहे मी दोन दोनच लेअर केल्यात कारण की तीन लेअर केल्या तर केकचं वजन आणखी वाढलं असतं कारण प्रत्येक लेअरला क्रीम जास्त जाते तर इथे साधारणतः एक दीड दीड क्रीम मला टोटल लागली होती पूर्ण दीड म्हणजे वन आणि हाफ क्रीम मी बीट करून घेतली आणि ती सगळी मला इथे लागली होती सो बघा मी आतल्या साईडने तरीही जास्त लावली नाही तर कसं बसं मी ह्या केकचा पूर्ण फिनिशिंग करत केली आहे मोठे केक्स करायला जास्त एफर्ट्स द्यावे लागतात त्यामुळे त्याचे रेट्सही घेताना तुम्ही तुमच्या एरियानुसार कुठे राहत आहे तर त्या पद्धतीने घेऊ शकता हा केक साधारणतः एक तीन हजार रुपयांचा झाला होता त्यावरचे जे टॉईज होते तर ते मी रिटर्न घेतले होते माझ्या मुलाचे टॉईज होते सो त्यांनी मला रिटर्न दिले आणि ते स्वच्छ धुवून सुकवून मगच मी त्यावरती यूज केले आहेत तर तुम्ही इथे फॉंडनचे सुद्धा बनवून ठेवू शकता पण जर का विदाऊट फोंडन करायचा असेल तर ही एक आयडिया चांगली आहे ओरिजिनल तुम्ही ठेवू शकता तर इथे बघा तुम्ही खूप छान असा हा आपला केक तयार होणार आहे आणि व्यवस्थित मी फिनिशिंगसुद्धा करून घेतली आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे झिग झॅगचं स्क्रॅपर तर स्क्रॅपरची हाईटसुद्धा आपल्या केकला पुरत नाही आहे कारण की आज आपला केक खूप मोठा आहे ॲक्च्युली हा माझ्या स्क्रीनमध्ये सुद्धा बसत नाही आहे मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही अडचणींमुळे तरीही मी बसवण्याचा कॅमेरामध्ये बसवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण केक जो आहे तो तुमच्यासाठी दाखवला आहे एक चार पाक चार ते पाच किलोचे केक्स कसे करायचे तर यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता भले तुम्ही राऊंड शेपमध्ये जरी करायचा असेल तर या पद्धतीने दोन स्पॉन्ज बेक करून एकमेकांवरती अरेंज करू शकता किंवा शेपचे सुद्धा याच पद्धतीने करू शकता किंवा टू टीअर थ्री टिअर म्हणजेच तुम्ही असे सुद्धा करू शकता तर सगळीकडून व्यवस्थित स्क्रॅप करून घेतल्याच्या नंतर आपण इथे ड्रिपिंग करून घेऊयात तर इथे बघा मी घेतलेलं आहे ब्ल्यू कलरचं न्यूट्रल जेल शक्यतो घेताना हे यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे त्यामुळे काय होईल आपलं जे ड्रिपिंग आहे ते अगदी व्यवस्थित होईल तर ड्रिपिंग मी थोडंसं लांब घेतलं आहे कारण त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा येलो कलरचं ड्रिपिंग सोडायचं आहे तर इथे बघा तर इथे एक गोष्ट नोट करू शकता की येलो आणि ग्रीन कलर मिक्स केला की ग्रीन क कल... येलो आणि ब्ल्यू कलर मिक्स ताय मिक्स केला की ग्रीन कलर तयार होतो तर जर का तुमच्याकडे ग्रीन कलर नसेल तर या पद्धतीची ट्रिक तुम्ही वापरू शकता ट्रिपिंग झाल्याच्या नंतर इथे मी एक हायवे तयार करून घेते किंवा रोड तयार करून घेते तर त्यासाठी मी घेतलेला आहे चॉकलेट जेल जर का तुमच्याकडे नसेल तर इथे गनाश वापरू शकता त्यानंतर न्यूट्रल जेलमध्ये ब्लॅक कलर मिक्स करूनसुद्धा तुम्ही रोड तयार करण्यासाठी वापरू शकता किंवा क्रीम अगदी थोडीशी सॉफ्ट करूनसुद्धा या पद्धतीचा रोड आपण तयार करून घेऊ शकतो तर इथे हायवे किंवा रोड असा मी तयार करून घेतला होता कस्टमरच्या डिमांड्स होत्या तसा मी करून दिला कारण की कसं होतं शेवटी कस्टमर हा राजा असतो आणि त्यांना जे हवं आहे ते आपण करून दिलं तर कस्टमर नक्कीच नेक्स्ट टाईमसुद्धा येत येत असतो तर इथे मी ग्रास नोझल घेऊन ग्रीन कलरची क्रीम त्यामध्ये फिलअप करून घेतली आहे आणि तिने सगळीकडून ग्रास काढून घेतलं आहे तर आपल्याला ठेवायचं आहे जे सी बी आणि ट्रॅक्टर परंतु त्यासाठी आपल्याला वाळू हवी आहे तर वाळू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मारीचे एक चार पाच बिस्किट्स आणि ते एका मिक्सरच्या जारमध्ये तुकडे करून टाकलेत तर इथे बघा तुम्हाला किती वाळू बनवायचे एक पाच सात बिस्किट तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे ब्लॅक कलर ब्लॅक जेल कलर इथे मी वापरला आहे तर इथे बघू शकता आपल्या बिस्किटचा जो चुरा आहे तो अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि जो रोड आहे तर त्याला मी व्हाईट स्ट्रिप्स काढते की जेणेकरून आपल्याला अगदी ओरिजिनल असा आपला हायवे दिसेल तर मी याला एक वेगळा लूक आणण्याचा प्रयत्न केला आहे याहीपेक्षा वेगळा तुम्ही बनवू शकता जस्ट एक आयडिया सो इथे रोड झाल्याच्यानंतर हा आहे माझ्याकडे ओरिजिनल जेस, जेसी जे सी बी म्हणजे जो लहान मुलांचा टॉयमधला असतो किंवा खेळणं आहे परंतु छोटा आहे खूप त्यानंतर तो आपण ठेवून घेणार आहोत रोडच्या कडेला आणि इकडू ह्या साईडने मी एक छोटासा ट्रॅक्टर ठेवते तर इथे बघू शकता जर का तुम्हाला विदाउट फोंडंट्स हे केक करायचे असतील तरी या अशा पद्धतीच्या आयडिया आपण वापरू शकतो आणि याच्या साईडला मी जो बिस्किटचा चुरा तयार करून घेतला होता तो अगदी ओरिजिनल वाळू जशी असते तसा दिसत आहे आणि तो मी चमच्याच्या साह्याने एक ट्रॅक्टरजवळ एक टाकून घेते एक दोन तीन चमचे आणि जेसीपीच्या पुढचा जो पार्ट असतो तर त्याच्यासुद्धा बाजूला टाकून घेते म्हणजे थोडक्यात दोन वाळूचे ढीग इथे आपण तयार करून घेतलेत आणि जो पार्ट रिकामा राहिला आहे तर तिथे मी ग्रास नोझलने ग्रास काढून घेतले तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हा केक ट्राय करू शकता जे सी पी थीम केक अगदी विदाऊट फॉन्डंट आहे आणि अगदी सोप्पा आहे याहीपेक्षा वेगळंसुद्धा तुम्ही टेक्निक वापरू शकता परंतु याच्यापेक्षा सोपा माझ्यामध्ये केक नाही सो तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करू शकता राऊंड शेपमध्ये सुद्धा करू शकता फक्त दोन किलोमध्ये सुद्धा करू शकता तर दोन किलोला साधारणतः चार कप प्रीमिक्स घ्यायचं आणि पंचवीस 25 बाय पंचवीसचा 25 हा चौकोनी टीन आहे आणि जर का तुम्हाला गोल घ्यायचा असेल तर तो साधारणतः एक दहा इंचाचा टीन येतो नऊ ते दहा इंचा दोन किलोसाठी तर इथे बघू शकता सुंदर असा हा आपला जे सी केक तयार झाला आहे आणि काही मी स्प्रिंकल्स टाकून घेत आहे जेणेकरून गवतामध्ये छोटी छोटी फुलं उगवलीत असं वाटेल सो बघा हा केक रेडी झाला आहे आणि जर का तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर खूप सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या आणि हिंदी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर मग बाय बाय टेक केअर